घाटकोपर मध्ये मनसेने मोठ्या आवाजामध्ये हनुमान चालीसा भोंग्यावर सुरू केल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघू शकतोय, घाटकोपर मध्ये मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। कालच राज ठाकरेंनी तसा अल्टिमेटम दिलेला होता, मशिदीवरील भोंगे बंद करा नाहीतर त्याच्या समोर हनुमान चालीसा भोंग्यावर लावू असा इशारा त्यांनी दिलेला होता। आणि त्यानंतर आता मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय, घाटकोपर मध्ये मनसे आक्रमक झाली आहे, इथं हनुमान चालीसा भोंग्यावर सुरू झाल्याची माहिती समोर येते। आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघू शकतोय, घाटकोपर मध्ये मनसे आक्रमक झालेली आहे, त्यांनी भोंग्यावर हनुमान चालीसा वाजवण्यास सुरुवात केल्याची अपडेट समोर येते। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी जयश्री मोरे भिसे आपल्या सोबत आहे। जयश्री, काय सांगाल, कालच अल्टिमेटम दिलेला होता राज ठाकरे यांनी आणि आज मनसेने हनुमान चालीसा भोंग्यावर सुरू केल्याची अपडेट समोर येते, काय अपडेट्स आहेत या विषयी? आपण पाहतो की घाटकोपरमध्ये आता मोठ्या भोंग्यावरती हनुमान चालीसा जी आहे ती सुरू झालेली आहे। आणि आपण कालच पाहिलं की राज ठाकरे यांनी भाषण केलं होतं, या भाषणामध्ये आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी मधील जे भोंगे आहेत मोठमोठ्या जर ते वाजले तर त्याच्या समोर आम्ही हनुमान चालीसा जे आहे ती मोठमोठ्या भोंग्यांमध्ये लावू असं सांगण्यात आलं होतं। आणि आज आपण पाहिलं तर त्याच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र निर्माण सेनेकडून आता हनुमान चालीसा जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी जे मनसेचे कार्यकर्ते आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत। जयश्री, इथं एकंदरीतच काय चित्र पाहायला मिळतंय, हनुमान चालीसा भोंग्यावर लावण्यात आला आहे, त्याच्यानंतर काही स्थानिकांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत? आपण पाहिलं तर आता सुरुवात आता झालेली आहे, हळूहळू लोक जमा झालेले आहे, कारण आवाज जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे। पहिल्यांदाच हनुमान चालीसा जे आहे ते आता भोंग्यावर सुरू झालेली आहे आणि तेच पाहण्यासाठी आता लोकांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते। निश्चितच जयश्री, आपण बघतोय एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य आपल्या समोर येत आहेत, घाटकोपर मधून इथं भोंग्यावर हनुमान चालीसा सुरू करण्यात आला आहे मनसेकडून। वळूयात पुढच्या बातमीकडे, अत्याधुनिक सुविधेसह सज्ज असलेल्या प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरचं नव्या प्रशस्त वास्तूमध्ये स्थलांतर करण्यात आलंय। नाशिकमध्येच नव्हे तर ठाणे, पुणे यासह उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, औरंगाबादसह संपूर्ण महाराष्ट्र तसंच गुजरात आणि इतरही राज्यातील निसंतान दाम्पत्यांसाठी प्रोजेनेसिस सेंटर हे वरदान ठरतंय। डॉक्टर नरहरी मळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रोजेनेसिस सेंटरमध्ये तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांचा चमू कार्यरत आहे। या सेंटरच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक निसंतान दाम्पत्यांच्या आयुष्यामध्ये आपत्यप्राप्तीचं सुख आलंय। रुग्णांचा वाढता प्रतिसाद बघता प्रशस्त जागेच्या हॉस्पिटलमध्ये या सेंटरचं स्थलांतर करण्यात आलंय। नवीन आणि अत्याधुनिक मशिनरीमुळे आता दाम्पत्यांना अधिक फायदा होणार आहे।